कोरोनाची लस तयार करणाऱ्या सेरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी इथल्या एका इमारतीला गुरुवारी भीषण आग लागली होती। या आगीमध्ये 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। सेरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सेरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन आढावा घेतला। तिथल्या घटनास्थळाची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली। सेरम मधील आगीच्या घटनेबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला।